हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहूया शिका इंग्रजी खूप सोप्या पद्धतीने. कॅनॉट चे शब्द घेऊन न्यू सेंटेन्स. कॅनॉट इंग्लिश सेंटेन्स. कॅनॉटचा अर्थ काय? तर कॅनॉट म्हणजेच शकत नाही. कॅनॉट हा शब्द घेऊन आपण इंग्रजीचे वाक्य एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत. वाक्य आपण वाचूया. मी तिथे जाऊ शकत नाही. मी तिथे जाऊ शकत नाही हे वाक्य आहे मराठी वाक्य. या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्लिशमध्ये कॅनॉट इंग्लिश सेंटेन्स म्हणजे कॅनॉटचे इंग्रजीमध्ये वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहे. तर कॅनचा अर्थ काय? कॅन म्हणजे शकत, शकणे, आणि नॉट म्हणजे नाही. तर कॅनॉट, कॅनॉट म्हणजे काय? शकत नाही. तर कॅनॉटचे इंग्लिशमध्ये वाक्य आपल्याला या ठिकाणी या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये बनवायचे आहे. तर आपण वाक्य तयार करू. तर सुरुवातीला आपण कॅनॉटचे वाक्य तयार करत असताना सुरुवातीला आपण काय करणार आहोत? कर्ता घेणार आहोत. काय घेणार आहोत? कर्ता. एक नंबरला काय? मी. आय. आय म्हणजे मी. हा आय कर्ता म्हणजे सब्जेक्ट. आयच्या नंतर घेणार आहोत कॅनॉट. सी ए एन एन ओ टी. आय कॅनॉट. त्यानंतर काय? जाऊ म्हणजे जाणे. जीओ. गो म्हणजे काय? जाणे. क्रियापदाचे पहिले रूप. गो वेंट गॉन. तर गो हे क्रियापदाचे पहिले रूप आहे, मूळ रूप. आय कॅन नॉट गो. तिथे, तिथेला काय म्हणतात? देअर. टी एच ई आर ई. देअर मीन्स तिथे. मी तिथे जाऊ शकत नाही. आय कॅनॉट गो देअर. अशा प्रकारे आपण या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये कॅनॉटचे वाक्य एकदम सोप्या पद्धतीने तयार केले आहे, म्हणजे आपण तयार करायला शिकलो आहोत. तर कॅनॉटचे वाक्य तयार करत असताना एक नंबरला काय घ्यायचं आहे आपल्याला? कर्ता. कर्त्यानंतर काय घ्यायचं आहे? म्हणजे कॅनॉटचे सूत्र आहे. सूत्र कसे? कर्ता घ्यायचं आहे. कर्त्यानंतर कॅनॉट. सी एन एन ओ टी. कॅनॉट. आणि कॅनॉटच्या नंतर क्रियापदाचे किती रूप घ्यायचे? आपल्याला पहिले रूप. आले लक्षात? त्यानंतर नेक्स्ट वाक्य आपण पाहूया. मराठी वाक्य आपण वाचूया. मी धावू शकत नाही. मी धावू शकत नाही हे वाक्य मराठी वाक्य. या मराठी वाक्याचे आपल्याला कोणते वाक्य बनवायचे या ठिकाणी? नवीन वाक्य. तर नवीन वाक्यामध्ये कोणते शब्द घेणार आहोत आपण? कॅनॉट. कॅनॉटचे इंग्लिश सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहे. तर इंग्लिशचे वाक्य आपण या ठिकाणी तयार करूया. तर या असे आपण अशा प्रकारे आपण हे वाक्य तयार करू शकतो. म्हणजेच आपण या वाक्याला काय करूया? क्रम देऊन तयार करू. मी एक, धावू दोन, शकत नाही तीन. एक, दोन आणि तीन. तर वाक्य तयार करत असताना, इंग्लिशमध्ये वाक्य तयार करत असताना एक, तीन, दोन या क्रमाने घेऊन सुद्धा आपण वाक्य तयार करू शकतो. तर आपण वाक्य तयार करू. एक नंबरला काय घ्यायचं आपल्याला ठिकाणी? एकचं एकलाच घ्यायचं आहे. एकला काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. हा कर्ता आपण इथे एक नंबरला घेतलेला आहे. त्यानंतर काय? शकत नाही. तर शकत नाही म्हणजे काय? कॅनॉट. सी ए एन एन ओ टी. कॅनॉट म्हणजे काय? शकत नाही. आय म्हणजे मी आणि कॅनॉट म्हणजे शकत नाही. आता राहिलेला शब्द काय? धावू. धावणे. धावणेला काय शब्द आहे? रन. आर यू एन. रन म्हणजे काय? धावणे. हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. कोणते रूप आहे? पहिले रूप. मी धावू शकत नाही. आय कॅनॉट रन. आय एक, कॅनॉट तीन, रन दोन. एक, तीन, दोन या क्रमाने घेऊनही आपण मराठीचे वाक्य इंग्रजीमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया. मी क्रिकेट खेळू शकत नाही. मी क्रिकेट खेळू शकत नाही हे वाक्य मराठी वाक्य. या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्लिशमध्ये नवीन शब्द घेऊन म्हणजेच कॅनॉटचे शब्द, कॅनॉट हा शब्द घेऊन आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायचे आहे. तर कॅनॉटचे शब्द तयार करत असताना आपण सुरुवातीला काय घेत असतो? कर्ता. कर्त्यानंतर कॅनॉट आणि कॅनॉटच्या नंतर क्रियापदाचे पहिले रूप. तर कॅनॉटचा अर्थ काय? तर कॅनॉट म्हणजे शकत नाही. कॅनॉट म्हणजे काय? शकत नाही. कॅन म्हणजे शकणे किंवा शकत, आणि नॉट म्हणजे काय? नाही म्हणजे नकाराते. तर शकत नाही म्हणजे काय? कॅनॉट. तर आपण हे वाक्य तयार करू. एक नंबरला काय असे आपल्याला? करता. म्हणजे एक, दोन, तीन नंबर या देऊनही तुम्हाला समजलेलेच असेल. तर आपण हे तसे न घेता हे वाक्य
असे तयार करू शकतो। म्हणजेच पाहूया, एक नंबरला आपण घेऊया करता। करता कोणी या ठिकाणी? मी म्हणजे काय? आय, आय मीन्स मी। हा कोण आहे? करता। म्हणजे सब्जेक्ट हा एक नंबरला आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यानंतर शकत नाही, कॅन नॉट, CANNOT, कॅन नॉट, आय कॅन नॉट। कॅन नॉटच्या नंतर काय घेणार आहोत आपण? खेळणे। खेळणेला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? प्ले, PLAY। प्ले म्हणजे काय? खेळणे। हे काय क्रियापदाचे पहिले रूप आहे, प्ले प्ले प्ले, तर खेळू प्ले। त्यानंतर राहिलेले शब्द क्रिकेट, CRICKET, क्रिकेट मीन्स क्रिकेट। मी क्रिकेट खेळू शकत नाही, आय कॅन नॉट प्ले क्रिकेट। तर आपण कसे लिहिलेले, एकचे एकला, त्यानंतर कॅन नॉट म्हणजे शकत नाही, म्हणजे त्याला असे क्रम दिल्याने आपण वाक्य तयार करू शकतो। मी एक, क्रिकेट दोन, खेळू तीन, आणि शकत नाही चार। तर हे आपण एक, कॅन नॉट चार, प्ले तीन, आणि क्रिकेट दोन, म्हणजे एक चार तीन दोन या क्रमाने घेऊन आपण हे वाक्य एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी तयार केले आहे। नेक्स्ट मराठी वाक्य आपण वाचूया। तो चाव्या घेऊ शकत नाही, तो चाव्या घेऊ शकत नाही। हे वाक्य आहे मराठी वाक्य। या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये कॅन नॉटचे वाक्य या ठिकाणी आपल्याला तयार करायचे आहे। तर आपण वाक्य तयार करू। सुरुवातीला आपण या वाक्याला काय करूया? क्रम देऊया। तो एक, चाव्या दोन, घेऊ तीन, शकत नाही चार। तर इंग्रजीमध्ये वाक्य तयार करीत असताना एक चार तीन दोन या क्रमाने घेऊन आपण हे वाक्य एकदम सोप्या पद्धतीने तयार करू शकतो। तर वाक्य आपण तयार करू। एक नंबरला काय घ्यायचं या ठिकाणी आपल्याला? तो। हा कोणी सब्जेक्ट आहे, म्हणजे करता एकलाच घ्यायचा आहे। HE ही म्हणजे काय? तो। तर त्यानंतर काय चार नंबरचं? शकत नाही, शकणे। शकणे म्हणजे काय? CAN, कॅन, नाहीला नॉट, NOT, नॉट, कॅन नॉट। त्यानंतर तीन नंबरचं काय? घेऊ। घेणेला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण टेक, टेक टू टेकन। तर या ठिकाणी क्रियापदाचे पहिले रूप आपण या ठिकाणी घेणार आहोत टेक, TAKE, टेक म्हणजे काय? घेणे, घेऊ। ही कॅन नॉट टेक, काय घेऊ शकत नाही पण? चाव्या। की, KEYS, कीज म्हणजे काय? यस कोण लावलेला आहे? म्हणजे अनेक चाव्या आहे, अनेक असल्यामुळे, चाव्या असल्यामुळे या ठिकाणी यस प्रत्यहार लागलेला आहे। तो चाव्या घेऊ शकत नाही, ही कॅन नॉट टेक कीज। नेक्स्ट वाक्य आपण वाचूया। टी शर्ट शिवू शकत नाही, टी शर्ट शिवू शकत नाही। या वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये कॅन नॉटचे वाक्य तयार करायचे आहे। तर वाक्य तयार करत असताना आपण या वाक्याला क्रम देऊया। टी एक, शर्ट दोन, शिवू तीन, शकत नाही चार। इंग्रजीमध्ये वाक्य तयार करत असताना एक चार तीन दोन या क्रमाने घेऊन आपण हे वाक्य तयार करणार आहोत। तर कॅनॉटचे वाक्य तयार करत असताना सुरुवातीला आपण काय घेतो असतो? करता। करत्यानंतर काय घ्यायचे आपल्याला? कॅनॉट, CANNOT, कॅनॉट। कॅनॉट नंतर क्रियापदाचे पहिले रूप आले लक्षात? तर हे वाक्य आपण तयार करू। एक नंबरला आपण घेणार आहोत करता। करता कोणी या ठिकाणी? ती। तर SHE, शी म्हणजे काय? ती। तीच्या नंतर काय घेणार आहोत आपण? शकत नाही, म्हणजेच कॅन, CAN, कॅन, आणि NOT, नॉट, कॅनॉट, CANNOT। त्यानंतर काय? शिवणे। शिवला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो? स्टिच, STICH, स्टिच। हे काय क्रियापदाचे पहिले रूप आहे, चतुरूप घेतलेले आपण या ठिकाणी पहिले रूप। CANNOT स्टिच, काय शिवू शकत नाही? शर्ट, SHIRT, शर्ट। टी शर्ट शिवू शकत नाही, CANNOT स्टिच शर्ट। हा करताय, करत्यानंतर शकत नाही म्हणजे कॅन नॉट, आणि हे क्रियापदाचे पहिले रूप आहे स्टिच शर्ट। एक, त्यानंतर चार, इथे तीन, आणि इथे दोन या क्रमाने घेऊन आपण या मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्य म्हणजेच कॅन नॉटचे वाक्य एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी तयार केले आहे। तर अशा प्रकारे आज आपण न्यू सेंटेन्समध्ये कॅन नॉटचे वाक्य एकदम सोप्या पद्धतीने मराठीमधून इंग्रजीमध्ये छान पद्धतीने तयार करायला या ठिकाणी शिकलो आहोत। थँक्यू।